गोमती नदीच्या काठावर वसलेल्या जळगावच्या रिधूर गावात चक्क 8 फुटाच्या लोण्याचे हनुमानाचे मंदिर या ठिकाणी आहे. औचित हनुमान म्हणून प्रचलित असलेल्या या लोण्याने साकारलेली ही 8 फुटाची विलोभनीय मूर्ती आपल्याला सर्वांचं लक्ष या ठिकाणी वेधून घेते आहेत. असं म्हणतात की या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव असतील, इतर कार्यक्रम मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात या ठिकाणी पार पडत असतात. या ठिकाणी ही संपूर्ण 8 फुटाची लोण्याची मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि याची आख्यायिका अशी आहे की गावातील एका व्यक्तीकडे त्याच्या नातेवाईकांनी मुक्कामी थांबले, त्याच्या म्हशीला दूध येत नव्हते, याच्यामुळे या गुराख्याने या ठिकाणी नवस दाखविला आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या म्हशीला दूध अर्पण झाले आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करण्यात आलेले लोणी तेव्हापासून ह्या हनुमानाच्या या संपूर्ण मूर्तीवरती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून ही मूर्ती लोण्याची मूर्ती म्हणून अख्ख्या राज्यभरात प्रचलित आहे. एकीकडे जर बघितलं तर अख्ख्या राज्यभरामध्ये हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगावचं तापमान 45 ते 46 डिग्री टेम्परेचरपर्यंत जात असतं, मात्र असे असताना देखील या हनुमानाची एक वेगळी आख्यायिका आहे. यावर लावण्यात आलेले लोणी अद्यापही वितळलेले नाही. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहे. काय सांगाल, काय नेमकी आख्यायिका आहे याचीवाली? मंदिराची आख्यायिका असे की ही पूर्ण लोण्याची मूर्ती आहे आणि ते लोण्याचे नवस मानले जातात. पूर्वीच्या काळामध्ये ज्या लोकांच्या गाई म्हशी दूध नाही द्यायच्या तर ते लोण्याचा नवस मानायचे आणि त्याचं दूध निघाल्यावरती ते लोणी बनवून ते या मूर्तीला अर्पण करायचे, तेव्हा त्यांचा नवस पूर्ण व्हायचा. तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली, ती परंपरा आजही आहे. भाविक नेमका नवस फेडण्यासाठी काय करत असतात आणि भाविकांचा नवस पूर्ण होतो का, कशा पद्धतींचा या ठिकाणी भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते, काय सांगाल? काय भाविकांचे ते नवस पूर्ण होतात जो श्रद्धेने तो मनापासून जो या औचित हनुमंताला जो मांगतो लोण्याचा नवस मानून त्याचे नक्की इथं मनोकामना पूर्ण होतात आणि ते बऱ्याच लोकांचा हजारो शेकडो लोकांचा इथला अनुभव आहे की ते लोण्याचा नवस मानल्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, दुःख दूर होतात. इथे बऱ्याच लोकांचा अनुभव आहे ते इथे. आता आज हनुमान जन्मोत्सवानिमित्तसुद्धा इथे भरपूर कार्यक्रम होतात. हजारो भक्त या ठिकाणी येऊन लोण्याचा नवस मानत असतात आणि त्यांच्या श्रद्धा पूर्ण झाल्यावरती हा संपूर्ण या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. आपल्यासोबत काही भाविक आहेत, तुम्ही आज दर्शनासाठी आलेला आहात. औचित हनुमान मंदिर आहे, लोण्याने साकारलेली राज्यातील एकमेव मूर्ती आहे, लोणी वितळत नाही, हे त्याची आख्यायिका आहे. काय तुमची भावना, काय श्रद्धा आहे तुमचीवाली या ठिकाणी? नाही, लोणी आतापर्यंतही वितळलेलं नाही आहे आणि जे काही आपली इच्छा असते तर ती सांगून लोण्याचा नवस करतात लोक. नंतर इच्छा पूर्ण झाल्यावर लोणी अर्पण करतात इथे. मंगळवारी आणि शनिवारी या 2 दिवसांमध्ये लोणी अर्पण करतात आणि इथे असं आहे की आपण जे काही मागतो आपल्या मनामधलं ते पूर्णच होतं. हे म्हणजे जागरूक देवस्थान आहे. आता मी इथे लहानपणापासून येतो आहे, मी जे पण मागितलं आहे आतापर्यंत ते पूर्ण आलेलं आहे आणि माझी फॅमिली तर पहिल्यापासून येते. आई वडील आजोबा आजी सब पहिल्यापासून येतात इथे. आपण जी पण मनोकामना ठेवतो ते पूर्ण होतं. ही भावना, ही श्रद्धा या संपूर्ण भक्तांची आहे. औचित हनुमान मंदिर हे देशातील एकमेव असे लोण्याने साकारलेले या ठिकाणी हनुमानाचे मंदिर आहे. मागितलेला प्रत्येक नवस, प्रत्येक इच्छा आकांक्षा भक्तांची हनुमान पूर्ण करतात अशीच श्रद्धा या संपूर्ण भक्तांची आहे. आज हनुमान जयंती उत्सवानिमित्त रिधूरच्या या औचित हनुमान मंदिरात भक्तांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. 8 फुटांनी साकारलेली ही लोण्याची मूर्ती जेव्हापासून या ठिकाणी उभी करण्यात आली गेल्या अनेक वर्ष झाले, मात्र अद्यापही ते वितळलेली नाही. 45 असो 50 असो टेम्परेचरचं तापमान, मात्र अद्यापही या ठिकाणचं लोणी वितळलं नाही. त्यामुळे अख्ख्या राज्यभरात औचित हनुमान मंदिर हे जळगावचे प्रचलित आहे. नितीन नांदूरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.